शुभोदय। आप सब कुछ समझकर आज की क्लास शुरू कर रही हूँ। कल हम सीखे थे प्रीवियस क्लास में क्या चिंटी का मेहनत का फल क्या है, वो सब सीखे थे। आज चलो छोटा एक कहानी भी सुनाऊंगी आपको। एक कौवा और एक लोमड़ी था। लोमड़ी को बहुत भूख लग रही थी। बंदर निकलता देखिए क्या वो कविता के रूप में है। आज एक कविता के रूप में आपको मैं सुनाती हूँ क्या बिल्ली की लड़ाई। कविता है बिल्ली की लड़ाई। बिल्ली की लड़ाई में क्या होता देखेंगे। चलो सुनो मैं सुनाती हूँ पेज नंबर 18 बिल्ली की लड़ाई। ये कविता है। कविता के रूप में बिल्ली की लड़ाई देखेंगे। मैं गाती हूँ आप मेरे साथ गाओ। काली बुरी थी दो बिल्लियाँ। काली बुरी थी दो बिल्लियाँ। रोटी एक उठा कर लाई। काली बुरी थी दो बिल्लियाँ। रोटी एक उठा कर लाई। काली बोली म्याओ म्याओ। काली बोली म्याओ म्याओ। लिए तराजू बेटे बंदर भाई।
और एक बार सुनाती हूँ आप भी ऐसा दोहराना। काली भूरी दो बिल्लियाँ, काली भूरी थी दो बिल्लियाँ, रोटी एक उठाकर लाई, रोटी एक उठाकर लाई, काली बोली म्याओ म्याओ, काली बोली म्याओ म्याओ, सारी रोटी मैं खा जाऊं, सारी रोटी मैं खा जाऊं, भूरी बोली म्याओ म्याओ, भूरी बोली म्याओ म्याओ, सारी रोटी मैं खा जाऊं, सारी रोटी मैं खा जाऊं। दोनों में हुई खूब लड़ाई, दोनों में समझ में आया कैसे वाचन करना। चलो अब एक हम सिंपल सेंटेंस में, सिंपल शब्द में आपको सरल अर्थ बोलेंगे। इसलिए बच्चे वो दोनों क्या किया, मुंह
बंदर को लाभ हुआ, बंदर को पेट भरा, बंदर को रोटी मिला, परंतु काली बिल्ली और भूरी बिल्ली को कुछ नहीं दिया, इसलिए दो का लड़ाई तीसरों को लाभ का। क्या हुआ इसका सीख क्या है? दोनों का लड़ाई तीसरों को काम, क्योंकि ये दोनों कुछ लड़ना ना लड़ते, आप लेके रोटी खाने लगाए तो और दोनों दोनों को भी रोटी मिलता था। अब रोटी किसे मिला? बंदर को मिला। चलो बच्चों इवनिंग करना ना बोलेंगे। ಎರಡು ಬೆಕ್ಕುಗಳಿದ್ವು, ಒಂದು ಕಪ್ಪು ಮತ್ತೆ ಒಂದು ಬ್ರೌನು ಸಿಮೆಂಟ್ ಕಲರಿನ, ಅವು ಎರಡು ಬೂದಿ ಬಣ್ಣದ ಎರಡು ಬೆಕ್ಕುಗಳಿದ್ವು, ಕಪ್ಪು ಮತ್ತು ಬೂದಿ ಬಣ್ಣದ ಎರಡು ಬೆಕ್ಕುಗಳಿದ್ವು. ಬೆಕ್ಕು ಎರಡು ಒಂದು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ತಗೊಂಬಂದ್ವು. ರೊಟ್ಟಿ ತಗೊಂಬಂದು ಕಪ್ಪು ಬೆಕ್ಕು ಹೇಳ್ತು, ನಾನು ಅಷ್ಟು ರೊಟ್ಟಿನ ತಿಂತೀನಿ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ. ಆವಾಗ ಬೂದಿ ಬಣ್ಣದ ಬೆಕ್ಕು ಹೇಳ್ತು, ಇಲ್ಲ ನಾನು ಅಷ್ಟು ರೊಟ್ಟಿ ತಿಂತೀನಿ, ನನಗೆ ನೀಡಿ ಕೊಡಲ್ಲ. ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಮಕ್ಕ ಬಂತು, ಜೋರ ಕೂಗಿಸ್ತು, ಏನಂತ, ನಾನು ನಿಮಗೆ ತೂಕ ಮಾಡಿಕೊಡಲಿಕ್ಕೆ ತಕ್ಕಡಿಯನ್ನು ತಂದಿದ್ದೀನಿ, ಇಬ್ಬರಿಗೂ ಸಮ ಸಮ ಪಾಲನ್ನ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆವಾಗ ಎರಡು ಕಡೆ ಎರಡು ಪೀಸ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಅದು ತೂಕ ಮಾಡ್ತಾ ಈ ಕಡೆ ಜಾಸ್ತಿ ಬಂತು ಅಂತೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ತೂಕ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ತನ್ನ ಬಾಯಿರಕ್ಕೊಳ್ಳೋದು ಈ ಕಡೆ ಜಾಸ್ತಿ ಬಂತು. ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಅಷ್ಟು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಅದು ತಿಂದುಬಿಡ್ತು. ಇಬ್ಬರು ಎರಡು ಬೆಕ್ಕುಗಳು ಅದರ ಮುಖ ನೋಡ್ತಾ ಸೆಪ್ಪೆ ಮೋರೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳು ಹೇಳೋದು, ನಾವು ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಮೂರನೆಗೆ ಲಾಭ, ಈ ಥರ ನೀತಿ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ. ಅಪ್ಪೋ ಅಪ್ಪೋ ಸಮಜಾಯಿ ಕನ್ನಡವೇ ಅಪ್ ಹಿಂದಿ ಮೇ ಅವ್ರೇಬ ಅಪ್ ಹೇ ಕವಿತ ಸುನಾಂಗಿ ಮೇರೆ ಸಹ ಅಪ್ಪಿ ದೋಹರಾಯೇ. ಕಲ್ಕೆ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನಯ ವಿಷಯ ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ತಪ್ಪ.
खुदा हाफिज़, थैंक यू।